स्टफ गुलकंद लाडू त्याचं साहित्य सांगता का मला काय आहे? एक वाटी रवा, एक वाटी साखर, थोडासा गुलकंद, एक वाटी नारळ, ड्राय फ्रुट्स आणि केशर वेलची सिरप. अरे वा, फटाफट. आणि हे काय म्हणलं? पिस्ता. हाँ, काजू बीजू है उधर. ओके ठीक आहे. हा रवा म्हणते पण हा असा काय दिसतोय? तो मी थोडासा तुपावर परतून आणलेला आहे. अच्छा, म्हणजे अर्ध काम करून आणलेला आहे. तो आता आपल्याला इथे चला, साहित्य तर बघितलेलं आहे आम्ही. तिथे गॅसवर एका कढईमध्ये तूप तापत ठेवलेलं आहे, इथे फ्राईंग पॅन ठेवलेलं आहे. ते कशासाठी आहे ते मला तरी माहित नाही, ते आपण तिच्याकडून समजून घेऊया. काय करणार आपण याचं आधी? आता आपण आधी साखरेचा पाक करून घेऊया. बर, काय करू मग त्यासाठी? एक वाटी साखर घातली सगळी. ओके, त्याच्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालायचंय. कोण? मी? कोण बुडेल एवढं? साखर बुडेल एवढं. आणि हे मिश्रण ढवळत राहायचंय छान. आणि साखर विरघळली की त्याच्यामध्ये एक चमचा केशर सिरप घालायचा. आणि त्या कढईचं काय करायचंय? याच्यामध्ये आता जो मी कच्चा रवा भाजून आणलाय गरण, तो आता आपण ते पक्का भाजायचा आहे. छान गुलाबी सर दिसेल असा भाजायचा. तोपर्यंत मी हे इथे मला कामाला लावलेस. ओके, कार्यालय असण्याचा हा फायदा आहे. बरोबर कोणाला कुठं कामाला लावायचं या लोकांना बरोबर कळतं. ही रेसिपी कशी काय सुचली? आपले लाडू हे टिपिकल असतात, म्हणजे बऱ्याच प्रकारचे लाडू करता येतात, पण स्टफ लाडू कधी ऐकला नव्हता. मग त्याच्यामध्ये स्टफ काय करायचं? स्टफचे बरेच तेलकट पदार्थ आपण खातो. बरोबर, पण म्हणजे जसं की ब्रेड रोल किंवा समथिंग. पण मग गोड पदार्थांमध्ये स्टफ काय करता येईल? लाडू ह्या प्रकारामध्ये. मग त्याच्यामध्ये मला सुचलं की गुलकंद कसं सगळ्यांनाच आवडतो, जर का ते घातलं तर लहान मुलं पण आवडीने खातील आणि लाडू पण जरा काहीतरी वेगळा. दिवाळीमध्ये सगळ्या सुचण्याची जी प्रक्रिया असते ना, त्याला काहीतरी कारण घडतं. काय कारण घडलं? काहीतरी कारणाशिवाय कसं सुचलं? एकदम बरं दे, हा लाडू नको वा, असं काय वाटलं? माझी जी धाकटी मुलगी आहे तिला गुलकंद फार आवडतो, फार आवडतो. अच्छा, मग नुसतं खायला दिलं तर थंड असतं ना गुलकंद, मग ते सारखं खाऊन रोज खाऊन खाऊन मग ती सर्दी व्हायला लागली. मग काय करायचं? मग नुसता गुलकंद अर्धी वाटी खाण्यापेक्षा एका लाडू मध्ये अर्धा त्यांचा गुलकंद जरी घातलं तरी ती आवडीने खाते. कळलं? कारण असतात प्रत्येक गोष्टीला. आया करतात ते काही उगात नाही. आणि एक लाडू जरी खाल्ला तरी छान पैकी पोट भरू शकतो, म्हणजे ती आता 2 वर्षाची आहे. त्यामुळे पण हळूहळू होईल मोठी, त्यानंतर मग ते कळेल काय ते. आणि मोठीला अजिबात गोड पदार्थ आवडत नाहीत, तिला सगळं तिखट लागतं. वा, दाखवले आपल्याला. म्हणजे एकमेकांत वाटेकरी कोण नाही मोठी झाल्यानंतर, खाण्यातले वाटेकरी कोण नाहीत. ताईने माझं हे घेतलं आणि ताईने माझं ते घेतलं असं होऊ शकत नाही. नाही, मुळीच नाही. आता हा गुलाबी सर छान झालेला आहे रवा. आता ह्याच्यामध्ये आपण नारळ घालायचा आहे, खवलेला नारळ. आणि तो पण परतून घ्यायचा आहे. आता ह्याला छान पैकी वास यायला लागतो नारळाचा. नारळ, तूप आणखी रवा, असा खमंग वास यायला लागतो. आणि एक 5 मिनिटं ढवळायचं आहे आणि हे मिश्रण आपण काढून ठेवून द्यायचं. हे साधारण पाक व्हायला किती वेळ लागतो? नाही, बराच वेळ झाला मी आपला असंच फिरतोय. थोडासा केशर सिरप घाला त्याच्यात. घालू का? त्याच्याने रंग आणि वास दोन्ही छान आहे. किती घालायचं असतं? एक चमचा, कारण केशराचा रंग मुळातच. आता साधारण एक तार आली की हे मिश्रण म्हणजे आपला पाक तयार आहे. हाताने बघतात? हो ना, म्हणजे हाताने बघणं मला झेपणार नाही. कारण काय, गरम असतं ना काही काही गोष्टी. आणि ही तार वेगळी, ही वाजत नाही, ही भासते. काही काही गोष्टी बायकाच करू शकतो. हा, म्हणजे काय झालेलं आहे. आता हे आपलं हे पण मिश्रण तयार आहे. तुमचा मुद्दा करेक्ट होता, पण बरेचसे शेफ 98% शेफ पुरुष आहेत बरं का? पण सगळे शेफ घरी स्वयंपाक करतात असं नाही, घरी करावं लागतं, तिथे चान्सच नाही आहे. आमच्या तिकडे शेफ म्हणा, शेफना मदत करायला तिथे लोक असतात, त्यामुळे शेफ तिथे काम करू शकतात. घरी कसं आहे की घरी शेफ समजा काम करायला लागला तर त्याला मदत करायला बायको येत नाही, नाही येणार नाही, त्यामुळे ती करतच नाही काम. नकोत ते सगळी तयारी बायकोच करून देत असते आणि मग करत. ही झाली पास, पाक तयार झालेला आपला, करेक्ट वाजलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एका बाउल मध्ये काढणार आहोत. काढून घेऊ का मग? हो चालेल. ओके, ओके, नाउ व्हॉट टू डू? हा जो तयार केलेला पाक आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून ठेवायचा आहे आणि मिश्रण झाकून ठेवून
एक तास भर वाट बघायची आपल्याला. एक तास हो. मी नाही थांबणार. कारण काय आमच्याकडे हे थंड झालेलं मिश्रण आहे बरं का. येडे नाही आम्ही. ओके हे असं झाल्यानंतर एक तास थांबायचं आणि एक तासानंतर जे तयार होतं ते ढंटडँग. चला माझं वाजवून झालं आता पुढे काय करायचं सांगा. आपण नेहमीप्रमाणे लाडू वाला घ्यायचे. ओके आपण मोदकाला जशी पारी करतो की नाही त्याच्यामध्ये सारण घालून मग मोदक वळतो बर तसाच आपण आता लाडू करणार आहे. पारी करायची त्याच्याही तयार झालेला मिश्रणच साधारण एक लाडू बसेल एवढं आपण घ्यायचंय. त्याची पारी करायची आपण. मोदक करतो सेम तसंच फक्त आकार मोदकाचा न देता आपण लाडूचा देणार. ओके साधारण एक अर्धा ते पाऊण चमचा गुलकंद. ती पारी फुटणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा अजून एक सोपी आयडिया अशी आहे की दोन छोटे लाडू करायचे एका लाडवाला छोटासा अंगठ्याने भोक पडायचा त्याच्यामध्ये गुलकंद स्टफ करायचा दुसरा लाडू त्याच्यावर ठेवायचा. पुढचा आपण तसं करून दाखवा चालेल ना. काय व्हरायटी पाहिजे ना बघायला सुद्धा. क्या बात है. आता एक तो आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे करू ना. दोन आधी छोटे लाडू केले मी तयार. एका लाडवाला अंगठ्याने असं मध्ये भोग पाडले. त्याच्यामध्ये गुलकंद घातला. रेटून बसवलाय म्हणजे विचार की ओढस होत ते जर की ओढ घातले. अच्छा ही बात है. आणि मग नेहमीप्रमाणे लाडू वाळायचं. क्या बात है. हे असं आम्ही करतच राहू बर का. कारण मी खातच राहणार आहे. आता ह्याच जे आहे ना हा सडा घालतोय का आपण ह्याच. हो गुलकंदाचे लाडू आहेत ना म्हणून त्याला आपण मस्तपैकी गुलाबाचा सडा घालतोय आम्ही. आणि त्याच्यावर हे काजू बदाम पिस्ते असे पेरतोय. तुम्हाला अगदी बघत राहावं असं वाटत असेल ना. काय तुम्ही तरी दुसरं काय करणार. हे बघा असं सडा घालायचा आपण साईडने. त्यानंतर असा काजू घ्यायचा खायचा नाही असा वर लावायचा इथे. त्याच्यावर एक बेदाणा लावायचा. त्याच्यावर एक असा बेदाणा लावायचा. डायरेक्शन द्या. इथे एक काजू लावला. ह्याच्यावर आपण हे लावूया. काय व्हरायटी खाताना. बेदाणा मात्र कॉमन बरं का. हा जनरली आपण लाडवात बेदाणे घालतोच. हा त्याचप्रमाणे माझं हे असंच चालत राहणार आहे. तुम्ही माझ्याकडे असेच बघत राहणार आहात का. घ्या ना साहित्य आणि कृती लिहून घ्या. प्रत्येक गोष्ट सांगायला लागते ना. स्टफ्ड गुलकंद लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा, पाव वाटी तूप, गुलकंद, एक वाटी ओलं खोबरं, ड्रायफ्रुट्स, केशरवेलची सिरप आणि गुलाबाच्या पाकळ्या. कृती प्रथम एका पान मध्ये एक वाटी साखर, पाणी आणि केशरवेलची सिरप घालून एक तारी पाक तयार करावा. साजूक तुपावर रवा खरपूस भाजून घ्यावा. त्यामध्ये ओलं खोबरं घालून मिश्रण परतून घ्यावं. एका बाउल मध्ये भाजलेला रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण घेऊन त्यामध्ये साखरेचा एक तारी पाक घालावा. मिश्रण एकजीव करून एक तास थंड होऊन द्यावं. तयार मिश्रणाचे लाडू करून त्यामध्ये गुलकंद स्टफ करावा आणि लाडू वळून घ्यावेत. ड्रायफ्रुट्स आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निशिंग करावं.